असे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हे होणार किती मला खात्री होते. हल्ली निर्णय कोण घेतं याची मला माहिती नाही, पण निर्णय हे गुणवत्तेवरच घेतले जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. आणि त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही जे स्वार्थच होतं ते घडलं. तुम्ही तुमचं मत आहे नाही, सगळं प्री प्लॅनिंग होतं. पण सर अशा पद्धतीने हे सगळं प्री प्लॅनिंग होतं असं म्हणायला मला माझ्याकडे काही माहिती नाही आहे, पण असं घडेल असं मला माझं मन सांगत होतं. नाही असं इथं होतं, निवडणुकांना जर जायचं असेल आणि शक्तिशाली एखादी संघटना असेल तर ती जे ठरेल ते चिन्ह सेवक करून टिकेलच असं सांगता येणार नाही. आणि त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो निवडणुकीला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे. शिवसेनेकडे नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणुकीला जायची नाही, अनेक झाली. मी स्वतः पहिली निवडणूक लढलो तर वैद जोडी लढलो, दुसरी निवडणूक जोडी लढलो तो चारखा गायब असून, तिसरी निवडणूक चारखा, चौथी निवडणूक पंजा, आणि आता घड्या एवढ्या वेगवेगळ्या चिन्हात मी स्वतः लढले आणि त्याचा काही फायदा होत नाही. लोक ठरवतात अजिबात सांगणार नाही, उलट अधिक जोमानं वाढेल. ह्याची जी तरुण पिढी आहे ती जिद्दीनं उठतील आणि आपली शक्ती वाढवतील. काही काहीच कारण नाही. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, शिवसेना आहे, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे, आणि हे कायम राहतील एकत्र, त्याच्यात काही शंका नाही. आता जी पोती निवडणूक आहे ती निवडणूक जी काही त्या ठिकाणी असेल त्याला काँग्रेसही भारतीय दिला, राष्ट्रवादी भारतीय दिला. सर असं आहे की मी कोण सांगणार ते उद्धव ठाकरे सर होती, उद्या त्याला शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे अशी होऊ शकते. आम्ही ज्या काँग्रेसमध्ये दोन भाग झाले तेव्हा काँग्रेस इंदिरा आणि काँग्रेस स्वर्ण सिंग अशा दोन काँग्रेस सर ज्यात आम्ही लढलो.